आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेत्या शालिनी ठाकरे जी आहेत मॅडम टी व्ही नाईन मध्ये आपलं स्वागत आहे काल सुषमा अंधारे यांनी सभा घेत राज ठाकरे यांच्यावरती अनेक टीका केलेल्या आहेत त्यांच्यावरती अनेक प्रश्नचिन्ह प्रश्न, प्रश्न विचारलेले आहेत या संदर्भात आपण प्रतिक्रिया द्यावी मॅडम त्यांनी राज ठाकरे यांना सुपारी बाज म्हटलं आहे काय सांगाल यावर त्या काही बोलू शकतात ते कोण आहेत बोलायला त्यांना त्यांचं ते तर हवेमध्ये उडत आहेत त्यांना तर इतकं प्रसन्न आणि इतकं उत्साह त्याचं मध्ये जे आलेलं आहे की राजसाहेबांनी त्यांचं नाव घेतलंय त्याच्यामध्येच ते स्वतःचं विजय समज समजून घेत आहेत ओ त्यांना कळलंच नाही आहे हा बाईच्या आयक्यूबद्दल पण काय बोलू की साहेब तिच्याबद्दल बोललेच नाही ती कोण त्याच्याबद्दल तिच्याबद्दल का बोलणार आदरणीय राजसाहेब फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा ती त्या जे राजसाहेबांनी सांगितलं आहे हे विशेष तिला कळलेला नाहीये की हे सुषमा अंधारे विषयच नाहीये तिने तिचं नाव कुठे घेतलं किंवा तिच्याबद्दल कुठे काय बोलाय एक क्लिप दाखवली आहे ना एक क्लिप जी दाखवली आहे ते राजसाहेबांनी असं सांगितलं आहे की अशी लोक जे आदरणीय बाळासाहेबांवरती इतक्या खालच्या प्रकारे टीका करतात त्या लोकांना तुम्ही मोठी मोठी पदं देतात हे साहेबांनी सांगितलंय त्यांनी उबाटाच्या पक्षप्रमुखांवरती प्रश्नचिन्ह उभं केलेला आहे हा राजसाहेबांचा विषय आहे आज इतक्या चांगल्या चांगल्या चांगली चांगली लोक आज उबाटाला सोडून जात आहे त्याच्या मागे असेच विषय आहेत की तुम्ही जे चांगली लोक तुमच्या बरोबर उभी राहिली जे आदरणीय बाळा बाळा साहेबांनी शिव सोबत त्यांनी शिवसेना बांधली वाढवली त्या लोकांना तुम्हाला तुम्ही सांभाळू शकलं नाही आदरणीय बाळासाहेबांची शिवसेनाला तुम्ही सांभाळू शकलात नाही हा आदरणीय राजसाहेबांचा विषय होता ही बाय काय स्वतःवरती ओढून घेते आणि हिचं कॅलिबर आहे का की राजसाहेब तिच्यावरती बोलणार आज साधू संत असो की आपली महाराष्ट्राची जी आ, 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 आपली वारकरी सं जे संस्कृती आहे सगळ्यांवरती तिने किती खराब टीका केली आहेत आणि सगळ्यांनी तिला बॅन केलेला आहे तिचा तिच्यावरती सगळे तिच्यावरती बोलण्यासारखं का आहेच काय राजसाहेबांना त्यामुळे ती जे हवेमध्ये उडते आहे ना आणि काल इतके मोठे तिने विधान केले आहेत ते तिला फक्त ते वाटतंय की राजसाहेब तिच्यावरती बोलले आहेत बेसिकली आ, ही बाई काय आहे आणि काय तिची लायकी आहे हे लोकांना माहिती आहे आणि ज्या प्रकारे ही रा बाळासाहेबां रा आदरणीय बाळासाहेबांवरती तिने टीका केलेली आहे ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आणि हिंदू विसरणार नाही कधी नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर त्यांनी सभेमध्ये अनेक दे प्रश्न देखील उपस्थित केलेले ते असंही म्हटले आहेत की राज ठाकरे यांना जर बाळासाहेबांबद्दल एवढी निष्ठा वाटते तर ज्या निलेश राणेंनी बाळासाहेबांवरती खुनापर्यंत गंभीर आरोप केले होते त्या निलेश राणेंच्या वडिलांसाठी तुम्ही प्रचार सभा घेताय आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमधनं आपले आदरणीय राजसाहेब असो की नारायण राणे असो अशी लोक का सोडून गेली त्या राजसाहेबांनी त्यासाठी ते जे काय त्यांनी ते, ते बोलले आहेत किंवा त्यांनी प्रश्न उभे केले आहेत ते का सोडून गेले गे आहेत आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये इतक्या चांगल्या चांगल्या नीर नीलम गोरे गोरेसारख्या महिला का सोडून गेले आहेत तुम्हाला प्रियंका चतुर्वेदी आणि सुषमा अंधारेसारख्या महिला पाहिजे त्यामुळे जे, जे समाजकरण करतात आणि ज्यांनी समाजामध्ये काहीतरी त्यांनी दिलं आहे समाजाला तशा महिला तुम्हाला सोडून गेलेल्या आहे ह्याचा है, कुठेत कुठेतरी ह्याच्यामध्ये प्रश्न उभं राहतो त्यामुळे सुषमा अंधारे राजसाहेबांना प्रश्न विचारणार आणि राजसाहेबांवरती टीका करणार त्या त्याला ऐकीचं नाही आहेत त्यांनी असंही म्हटलं होतं की जे ब्रिजभूषण सिंह आहेत त्यांच्यावरती राजसाहेबांनी आक्षेप घेतला होता त्यांनी जे महिलांचं काय त्यांच्यावरती आरोप आहेत या संदर्भात राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं होतं मात्र आर टी आयमधून ते असं म्हणत आहे की आर टी आयमधून अशी माहिती समोर आलेली आहे का असं कोणतंही पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहोचलंच नाही तर मग त्यांनी आर टी आय विचारायला विचारायचं विचारा ना आम्ही सगळ्यांनी तर पत्र बघितलेलं आहे तेच बोलते ना है नी, ना हेनी ह्यांची काय ऐक्यू आहे ह्या बाईलचं काय कॅलेबर आहे ह्याशी प्रश्न ती विचारतात आणि ती कोण साहेबांना राजसाहेबांना विचारणारी तसंच त्या असंही म्हणत आहे की शरद पवारांच्या भूमिकेवरती राजसाहेब ठाकरेंनी आक्षेप घेतला होता जातीयवादी असं म्हटलं होतं पुण्यामधला राम गणेश गडकरींचा पुतळा त्यांनी हटवला होता मात्र नि, नि, निते निले नितेश राणे आहेत त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्यानंतर तो पुतळा हटवण्यात आला होता आणि तुम्ही त्यांच्यासाठी सभा घेत आहे असंही त्या म्हटलं आहे राजसाहेबांनी आज आदरणीय पंतप्रधान मोदीजी त्यांना पाठिंबा दिलेला आहे बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आज ही देशाची इलेक्शन आहेत लोकसभेची इलेक्शन आहेत आणि इथे आपल्याला जे नेतृत्व पाहिजे देशाला ते नेतृत्व म्हणजे आदरणीय पंतप्रधान मोदीजी त्यांनी परत पंतप्रधान व्हावं त्याच्यासाठी जे कोणी त्यांचे उमेदवार आहेत त्यांना राजसाहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी ते प्रचार करतायत मग ते कोणीही असो आज लक्ष फक्त एवढं आहे की आपल्याला पंतप्रधान मोदीजी परत पंतप्रधान म्हणून देशाला पाहिजे त्याची गरज आहे नक्कीच मॅडम काल मुंबईमध्ये एक विध्वंसक पाऊस झालेला आहे एक घाटकोपरमध्ये धक्कादायक घटना देखील आहे मोठं होर्डिंग जे आहे ते पेट्रोल पंपावरती कोसळ होतं त्यामध्ये चौदा लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे काय सांगा ह्याचं एकतर हे खूपच दुर्दैवी घटना झालेली आहे आम... आणि खरंच खूप वाईट वाटतो हे सगळं बघून पण लोकांनी ना हे सगळंच थोडंसं आता ह्या सगळ्या गोष्टीचं विचार केला पाहिजे आज एक अर्धा तासाच्या पावसामुळे अशा घटना घडता घडतात आणि गेले पंचवीस वर्ष ही महान महा मुंबई महानगरपालिका कोणाच्या हातामध्ये आहे आज हे इल्लीगल होर्डिंग्स मग ते रेल्वे प्रशासनकडे आहे की ते बी एम सीकडे आहे व एकमेकांवरती बोटं दाखवतात त्याच्यामध्ये मरण कोणाचं होतं सामान्य माणसांचं होतो ना त्यामुळे कुठेतरी आता लोकांनी निर्णय घेणं खूप गरजेचं आहे खूप दुर्दैवी घटना आहे थोड्याशा पावसामध्ये आखी मुंबई थांबते ट्रेन्स थांबतात अशी दुर्घटना होते म्हणजे हे कुठेतरी आता विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला जसं आपल्याला देशाला आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला एक खंबीर नेतृत्वाची नेतृत्वाची गरज आहे तसंच आपल्याला आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती एक अतिशय चांगलं आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे नक्कीच धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्याशी बातचीत आप सोबत आपल्यासोबत होत्या मनसे नेत्या शालिनी ने ठाकरेजी पर्सन रवी साखरकरसह सा मी हृतिक गणकवार टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं